पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि अन्य साहित्याचं वाटप करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर तसंच अनुषंगिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. भैरुवस्ती परिसरातील सुशील मराठी प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम पार पडला. माजी महापौर विठ्ठल जाधव आणि नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेत योगदान दिलं. बीआर न्यूजचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते मास्क तसंच अन्य साहित्यांचं वितरण करण्यात आलं. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सुरक्षा, स्वच्छता आणि खबरदारी पाळण्याचं आवाहन केलं. माजी महापौर विठ्ठल जाधव यांनी या सामाजिक उपक्रमाची अधिक माहिती दिली. कोरोना राहिलेला आहे, याला चांगले चांगले जात बघत नाही, पाच बघत नाही, कुठल्याही लहान बघत नाही, मोठ्या बघत नाही, सगळ्यांना पिळालेलं आहे. रेशन दुकानवाल्यांना मी सांगतो, तुम्ही बी काय करणार, कोरोना आहे, लोकांना आपल्या गरीब लोकांना जे मिळेल ते सगळ्यांना पोहोचवावं, एवढंच रेशन दुकानदारांना विनंती आहे माझं. आमचं तर 22 लिंबिवणीमधला 22 क्रमांक 22 ते चोरीला गेलेले, पत्ताच नाही ते कुठं आहे काय. या कार्यक्रमात मुख्याध्यापक सोलनकर, राजपूत शिलेदार, राजू गायकवाड, जी डी बनसोडे, सिद्धराम गट्टेस्वामी, परशुराम जंगेकर, नागेश पवार तसंच सुशील मराठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.